पुढे वी आर गोइंग टू लर्न अ पोयम बास्केट फुल ऑफ मूनलाइट, म्हणजे चंद्राच्या टोपलीवर प्रकाश. या कवितेमध्ये हा जो काही कवी आहे तो पहिली ते सहावीच्या वर्गातील असावा, कारण पहिली ते सहावीच्या वर्गातील असावा आणि अतिशय लहान अशा प्रकारचा कवी आहे. आणि या कवीने आपल्याला त्याच्या जीवनातील आणि त्याच्या वडिलाच्या जीवनामध्ये आलेले अडथळे, खेडेगावामध्ये कोणत्या प्रकारचे अडथळे असतात हे सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर आपण या ठिकाणी फर्स्ट स्टांजा बघूया. ओ मून गिव मी मून लाईट, ओ मून गिव मी मून लाईट, बास्केट फुल ऑर टू बास्केट फुल विथ अ सीड्स ऑफ मून लाईट. इन दिस फर्स्ट लाईन द पोएट इज टॉकिंग दॅट ओ मून, हे चंद्रा मला चंद्राचा टोपलीभर प्रकाश दे. गिव मी मून लाईट, गिव मी मून लाईट, हे चंद्रा मला चंद्राचा प्रकाश दे. बास्केटफुल ऑर टू बास्केटफुल, बास्केटफुल ऑर टू बास्केटफुल, म्हणजे टोपलीभर किंवा दोन टोपलीभर मला चंद्राचा काय कर प्रकाश दे. हे चंद्रा मला चंद्राचा प्रकाश दे आणि टोपलीभर किंवा या ठिकाणी दोन टोपल्या मला चंद्राचा प्रकाश दे, असं या ठिकाणी कवी रिक्वेस्ट करायला लागलाय. म्हणजे पोएट रिक्वेस्ट टू मून, हा लक्षात कवी हा या ठिकाणी विनंती करायला लागलेला आहे की मला चंद्राचा प्रकाश दे, पण कसा दे, विथ अ सीड्स ऑफ मून लाईट, विथ अ सीड्स ऑफ मून लाईट. सीड्स म्हणजे या ठिकाणी सीड्स आणि क्वेश्चन काय झालेले सीड्स, ओके. आणि कवीला चंद्राचा प्रकाश हा फक्त एकच चंद्र नाही पाहिजे, तर चंद्राच्या आणखीन बिया पाहिजेत, म्हणजे बिया रूपी चंद्राचा प्रकाश हा कवीला या ठिकाणी पाहिजे आहे. म्हणून कवी म्हणायला लागलाय ओ मून गिव मी मून लाईट, हे चंद्रा मला चंद्राचा प्रकाश दे आणि तो कसा दे, बास्केटफुल ऑर टू बास्केटफुल, म्हणजे टोपली भर किंवा या ठिकाणी दोन टोपल्या मला चंद्राचा प्रकाश दे, पण तो कशा स्वरूपात दे, विथ अ सीड्स ऑफ मून लाईट, चंद्राच्या बियाच्या स्वरूपात या ठिकाणी मला तो प्रकाश दे, असं कवी या ठिकाणी विनंती करायला लागलेला आहे. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हा जो काही पूर्ण स्टांजा आहे म्हणजे फ्री वर्स आहे, याच्यामध्ये कुठेही रायमिंग स्कीम वापरलेली नाहीये. तर आपण या ठिकाणी याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे फिगर ऑफ स्पीच वापरलेले आहेत ते पाहूया. बास्केटफुल ऑर बास्केट्स, यामध्ये बीबी हा साऊंड काय झालेला आहे, रिपीट झालेला आहे, म्हणजे व्हेन द साऊंड इज रिपीट, ऑर या ठिकाणी हे जे साऊंड आहे बी आणि बी म्हणजे काय ब ब साऊंड रिपीट झालेला आहे, म्हणून हा अलंकार कोणता आहे, अलिटरेशन आहे. लक्षात, बास्केटफुल ऑर बास्केटफुल, लक्षात हे अशा पद्धतीने दोन्ही शब्द या ठिकाणी अलिटरेशन, याला काय म्हणतो आपण अलिटरेशन, अलिटरेशन म्हणजे काय, अनुप्रास अलंकार या ठिकाणी झालेला आहे. तर कवीनं इथं अनुप्रास अलंकार वापरलेला आहे, ओके. तर इन द नेक्स्ट स्टँड, फ्रॉम द सिटी टू माय व्हिलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ I want to show many small, small moons of light. In the second stanza, the poet is talking that from the city to my village. म्हणजे माझ्या शहरापासून, म्हणजे शहरापासून ते माझ्या गावापर्यंत, शहरापासून ते माझ्या गावापर्यंत, on the sides of the path, म्हणजे जो काही शहराकडे जाणारा जो रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या बाजूला कवी म्हणत आहे फ्रॉम द सिटी टू माय व्हिलेज, फ्रॉम द सिटी टू माय व्हिलेज, म्हणजे शहरापासून माझ्या गावाकडे, ऑन द साइड ऑफ द पाथ, रस्त्याच्या दुतर्फा बाजूला, आय वॉन्ट टू शो, म्हणजे ही वॉन्ट टू शो, म्हणजे कवीला काय करायचं आहे, शो करायचं, शो करायचं म्हणजे काय, पेरायचं आहे. म्हणजे कवी म्हणत आहे मला चंद्राचा प्रकाश पेरायचा आहे, कशामध्ये, आय वॉन्ट टू शो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट, कसे, स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट, म्हणजे कवीला चंद्राचा टोपलीभर प्रकाश कसा पेरायचा आहे, स्मॉल स्मॉल पेरायचा आहे. स्मॉल स्मॉल म्हणजे काय, अतिशय छोटा छोटा चंद्राचा प्रकाश संपूर्ण रस्त्याच्या दुतर्फा बाजूला पेरायचा आहे, म्हणजे या ठिकाणी शहराकडे जे रस्ता जाणार आहे त्या रस्त्याच्या बाजूला, त्या रस्त्याच्या बाजूला या ठिकाणी पेरायचा आहे, म्हणजे खेड्याकडे जाणारा रस्ता आहे तिथं सुद्धा कवीला चंद्राचा प्रकाश काय करायचा आहे, पेरायचा आहे. म्हणून कवी म्हणत आहे की फ्रॉम द सिटी टू माय व्हिलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू शो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. मेनी मेनी म्हणजे काय, खूप अशा प्रकारचा चंद्राचा प्रकाश मला पेरायचा आहे. द होल व्हिलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क, आणि व्हाय द पोएट वॉन्ट टू बास्केट फुल ऑफ मून लाईट, म्हणजे कवीला चंद्राचा प्रकाश का पेरायचा आहे, तर द होल व्हिलेज गोज टू द सिटी, कारण इथलं जे पूर्ण गाव आहे ते शहरामध्ये काम करण्यासाठी जातं. काय गोज टू द सिटी डेली टू वर्क, डेली टू वर्क म्हणजे
many types of the persons were going to village for working. आता आपल्याला माहिती आहे खेड्यातले बरेच लोक शहरामध्ये काम करण्यासाठी जात. 12 ते 13 वर्षाचं असावं किंवा या ठिकाणी 8 वर्षाचं असावं असं आपल्याला या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून कमी इमॅजिनेशन करायला लागलेला आहे. द होल विलेज गोज टू द सिटी, म्हणून तो म्हणत आहे माझ्या गावातले संपूर्ण जे लोक आहेत ते कुठं डेली टू वर्क कामासाठी दररोज या ठिकाणी जात आहेत. आणि त्याच्यामुळे कवीला चंद्राचा प्रकाश पाहिजे आहे. तर यामध्ये आपण कोणत्या प्रकारची फिगर ऑफ स्पीच आहे ते पाहूया आपण. स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट, स्मॉल स्मॉल, हा जो काही स्मॉल स्मॉल हा शब्द आहे तो काय झालाय रिपीट झालेला आहे. म्हणजे जेव्हा एखाद्या ओळीमध्ये एखादा शब्द रिपीट होत असतो तेव्हा तिथे रिपिटेशन अलंकार असतो. कोणता अलंकार असतो? रिपिटेशन. नाही लक्षात, तिथे स्मॉल स्मॉल हा रिपिटेशन झालेला आहे. म्हणजे जसं आपण म्हणत असतो देवा ओ देवा गणपती देवा तुमसे बडकर कोण, ओके. तर या गाण्यामध्ये आपल्याला काय दिसतं देवा ओ देवा हा शब्द काय झालाय पुन्हा पुन्हा रिपीट झालेला आपल्याला दिसतो. तसा याच्यामध्ये स्मॉल स्मॉल हा शब्द काय झालाय रिपीट झालेला आहे. तर इथं आणखीन आपल्याला एक दुसरा अलंकार दिसतो, तिथं आपल्याला एस एस हा शब्द सुद्धा या ठिकाणी डबल दिसतोय. म्हणजे याचा अर्थ साऊंड सुद्धा रिपीट झालेला आहे. म्हणून अलिट्रेशन सुद्धा याच्यामध्ये वापरण्यात आलेला आहे. ओके, आता तुम्हाला हा स्टांजा कळाला असेल विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आता पुढचा स्टांजा या ठिकाणी बघणार आहोत. नेक्स्ट स्टांजा, इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक एज माय विलेज इज क्वाइट फार टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन नाइदर बस नॉर कार्ट फ्लाइज व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक एज माय विलेज इज क्वाइट फार द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स नाइदर बस नॉर कार्ट फ्लाइज व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. In this stanza, the poet is talking that it becomes dark on its way back. जेव्हा माझे वडील घराकडे येतात, म्हणजे इट बिकम्स डार्क, कसे होत आहे अंधार होतो. इट्स डार्क ऑन इट्स वे बॅक, म्हणजे जेव्हा ते घराकडे परतत असतात माझे वडील तेव्हा या ठिकाणी त्यांना येण्यासाठी उशीर होतो. म्हणजे द पोएट इज टॉकिंग दॅट व्हेन हिज फादर रिटर्न्स होम ऍट दॅट टाइम द डार्क हॅज हॅपन्ड देअर, म्हणजे सगळीकडे अंधार घडतो. ॲज माय विलेज इज क्वाईट फार, आणि लेखकाचं जे गाव आहे ते कसं आहे शहरापासून खूप दूर आहे. म्हणून कवी म्हणत आहे माय विलेज इज क्वाईट फार. क्वाईट फार म्हणजे काय अगदी दूर आहे, फार फार म्हणजे काय दूर, अगदी दूर आहे. म्हणजे ते काही जवळ आहे का नाहीये, म्हणजे लांब जाण्यासाठी या ठिकाणी वडिलांना किंवा गावातील लोकांना खूप या ठिकाणी कष्ट घ्यावे लागतात असं कवीला वाटत आहे. म्हणजे इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक एज माय विलेज इज क्वाईट फार द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. आणि रस्ते जे आहेत ते कसे येत द रूट इज टफ, म्हणजे रस्ता अतिशय टफ आहे, टफ आहे, टफ म्हणजे काय खडतर आहे. अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, राईट, फुल ऑफ स्नेक्स ऑफ स्कॉर्पियन. म्हणजे इन दिस लाईन द पोएट हॅज मेन्शन द सिच्युएशन ऑफ द विलेज लाईफ, किंवा द सिच्युएशन ऑफ ऑर प्रॉब्लेम ऑफ द विलेज लाईफ. म्हणजे या लाईन मध्ये कवीनं खेडेगावातील जीवनातल्या ज्या समस्या आहेत त्यावर या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. म्हणजे द रूट इज टफ, खेडेगावाकडे जाणारे रस्ते कसे येतात टफ आहेत. आता आपल्याला माहिती आहे की खेड्याकडे जाणारे रस्ते कसे असतात अतिशय टफ असतात, म्हणजे खडबड रस्ते असतात, गिट्टी टाकलेली असते आणि ते रस्ते काही चांगले नसतात. किंवा नागमोडी प्रकारचे रस्ते सुद्धा कुठं कुठं खेडेगावासाठी जाण्यासाठी असतात. अँड फुल ऑफ स्नेक्स, आणि त्या रस्त्यावर काय असतात रात्री साप आणि इंचवाचा वास्तव असतो. लक्षात, म्हणजे मोठ्या प्रमाणावर इंचू आणि साप तिथं या ठिकाणी असतात. स्नेक्स अँड स्कॉर्पियन नायदर बस नॉर कार्ट फ्लाईज, आणि एवढंच नाही तर अशा प्रकारच्या रस्त्यावरून बसही जात नाही आणि बैलगाडीही जाऊ शकत नाही, कुठल्याही प्रकारची गाडी चालू शकत नाही. म्हणून कोणी म्हणत आहे नाइदर बस नॉर कार्ट फ्लाईज, म्हणजे तिकडे बसही जात नाही आणि कुठल्याही प्रकारची बैलगाडीही जात नाही. नाइदर नॉरचा वापर कवीने या ठिकाणी केलाय, म्हणजे ही नाही आणि तेही नाही, काय हेही नाही, बसही नाही आणि बैलगाडीही नाही, म्हणजे दोन्ही जात नाही. म्हणजे याचा अर्थ रस्ता अतिशय खराब आहे, म्हणजे सिच्युएशन अतिशय अवघड आहे असं कवीला सांगायचं आहे. व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप, आणि जेव्हा माझे वडील घरी परततात. व्हेन माय फादर, म्हणजे पोएट इज टॉकिंग दॅट हिज फादर, व्हेन हिज फादर रिटर्न्स होम
ही इज अ स्लीप म्हणजे तो गाढ झोपी गेलेला असतो. जेव्हा त्याचे वडील घरी परततात तेव्हा तो खूप गाढ झोपी गेलेला असतो असं कवी या ठिकाणी म्हणतो. म्हणजे याचा अर्थ कवीला त्याच्या वडिलाची भेट होत नाही असं आपल्याला दिसत आहे. म्हणजे 12 वर्षाचा जो मुलगा आहे किंवा 8 वर्षाचा जो मुलगा आहे याला जर आपल्या वडिलांची भेट होत नसेल तर त्याला दुःख वाटणं साहजिक आहे. अशा प्रकारे कवीनं या स्टांजामध्ये खेडेगावातील जीवनाचं विदारक अशा प्रकारचं चित्र दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे द पोएट सेज पोएट शोज द प्रॉब्लेमॅटिक कंडिशन ऑर व्हेरी डिफिकल्ट कंडिशन ऑफ अ व्हिलेज लाईफ. म्हणजे देअर वेअर नॉट अ रोड टफ रोड अँड द फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियो नायदर बस नॉर कार्ट फ्लाईज बसही जात नाही या ठिकाणी गाडीही जात नाही अशा प्रकारचं वर्णन कवीनं केलेलं आहे. तर याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे रायमिंग वर्ड्स वापरण्यात आलेले नाहीये. तर म्हणजे इथं रायमिंग स्कीम नाहीये म्हणजे याचा अर्थ हे फ्री वर्स आहे. कसे आहे फ्री वर्स आहे. तर आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे फिगर ऑफ स्पीच वापरलेत आपण ते बघूया. स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स काय स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स म्हणजे यस आणि यस काय यस आणि यस स्नेक्स आणि स्कॉर्पियन्स. तर अलिट्रेशन कोणता अलंकार आहे अलिट्रेशन आहे आलं लक्षात. तर यस आणि यस हा शब्द या ठिकाणी राऊंड कसा झाला रिपीट झालेला आहे. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियो नायदर बस नॉर कार्ट फ्लाइज व्हेन माय फादर रिटर्न होम आय एम अस्लीप. आणि एक आणखी दुसरा एक इन द नेक्स्ट स्टँडर्ड द पोएट इज टॉकिंग दॅट अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग अँड व्हाइल आय एम अस्लीपिंग. म्हणजे आपण या ठिकाणी पहिल्या स्टँडर्डमध्ये पाहिलं होतं की वडील लवकर जातात आणि तेव्हा सुद्धा कवी या ठिकाणी गाढ झोपी गेलेला असतो. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाइल आय एम स्लीपिंग ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट. म्हणून कवी म्हणायला लागलाय हे चंद्रा मला चंद्राचा प्रकाश दे गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन अ लोन. हे चंद्रा मला चंद्राचा प्रकाश दे आणि ते कसा दे लोन मध्ये दे. लोन म्हणजे काय कर्जाच्या स्वरूपात दे. म्हणजे अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग. अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे काय अतिशय सकाळी सकाळी जातात म्हणजे पहाटे पहाटे जातात आणि त्याच्यामुळे कवीला आपल्या वडिलांची भेट होत नाही. म्हणजे द पोएट इज फाइंडिंग मेनी टाईप्स ऑफ द प्रॉब्लम इन हिज लाईफ. म्हणून कवी म्हणायला लागलेला आहे अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. मी जेव्हा झोपी गेलेला असतो व्हाईल म्हणजे काय असताना. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट कंडिशन असते तेव्हा अशा प्रकारे व्हाईल आपण वापरत असतो. लक्षात सुरू असताना व्हाईल आय एम स्लीपिंग जेव्हा मी झोपी गेलेलो आहे तेव्हा काय होतं या ठिकाणी अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट. हे चंद्रा मला चंद्राच्या टोपलीवर प्रकाश दे आऊ ना लोन पण तो कर्जाच्या स्वरूपात दे. म्हणजे बघा लक्षात घ्या की यामध्ये आपल्याला असं दिसत आहे की कवीची ब्रॉड कल्पना आहे. म्हणजे कवीला चंद्राचा प्रकाश हा सहजासहजी नकोय. म्हणजे कवीला चंद्राचा प्रकाश हा उष्ण हवा आहे. म्हणजे जेणेकरून कवी म्हणत आहे की मला चंद्राचा प्रकाश परत करता येईल. म्हणजे ही गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मून लाईट ऑन अ लोन आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. आणि कवी म्हणत आहे की मला हा जो काही रस्ता आहे खेड्याकडे जाणारा जो रस्ता आहे त्याच्यामुळे मला प्रकाश लावता येईल आणि सगळीकडे प्रकाश निर्माण होईल. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट आणि मला सगळीकडे प्रकाशमान करायचं आहे. कुठं डार्क रूट म्हणजे खेड्याकडून शहराकडे जाणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्यावर मला उजेड करायचा आहे. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. म्हणजे का पाहिजे कवीला तशा प्रकारचा प्रकाश. कारण कवीला वाटत आहे थिंग्स दॅट की माय फादर म्हणजे हिज फादर रिटर्न्स अर्ली. कवीला वाटत आहे की त्याचे वडील लवकरात लवकर घरी यावे आणि त्याच्यामुळे कवीला काय पाहिजे आहे चंद्राचा टोपलीभर प्रकाश पाहिजे आहे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट टोपलीचा वर चंद्राचा प्रकाश पाहिजे. अरे लक्षात आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. म्हणजे त्यामुळे माझे वडील लवकर यावेत असं कवीला वाटत आहे. आय वॉन्ट टू हिअर फेरी टेल अँड स्टोरीज फ्रॉम हिम. आणि आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल आणि मला या ठिकाणी कथा ऐकायच्या आहेत. कशाच्या परीच्या गोष्टी ऐकायच्या आहेत. म्हणजे जर वडील लवकर आले लक्षात तर काय होणार आहे तर ही टू वॉन्ट्स टू हिअर फेरी टेल्स. म्हणजे कवी म्हणत आहे की मला फेरी टेल्स ऐकायला मिळणार आहेत. कशामुळे फेरी टेल्स ऐकायला मिळतील जर ते लवकर आले तर. म्हणून आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स टू म्हणजे आय वॉन्ट टू हिअर
फेरी टेल्स आणि म्हणून मला परीच्या गोष्टी ऐकायच्या आहेत अँड स्टोरीज फ्रॉम हिम आणि त्यांच्याकडून अनेक कथा मला ऐकायच्या आहेत. म्हणून कवीला चंद्राच्या टोपलीवर प्रकाश पाहिजे आहे, कारण खेड्यातील लोक शहरामध्ये जातात आणि त्यांना येण्यासाठी अंधार होतो आणि म्हणून त्यांना सापाचं आणि इंचवाचं वास्तव्य आणि अतिशय टफ रोडचा सामना करावा लागतो. म्हणून कवी म्हणत आहे की हे चंद्रा मला चंद्राच्या टोपलीवर प्रकाश दे आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर घरी पाठव अशी त्याची इच्छा आहे. म्हणजे दॅट इज अ डिझायर ऑफ अ स्मॉल पोएट. लक्षात ही अतिशय एक लक्षात. इन द नेक्स्ट स्टांजा, ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट. हे चंद्रा मला चंद्राचा प्रकाश दे. हे चंद्रा मला चंद्राचा प्रकाश दे. ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट. हे चंद्रा मला चंद्राचा टोपलीवर प्रकाश दे. आय वॉन्ट टू शो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. म्हणजे चंद्राचा प्रकाश कवीला का पाहिजे आहे. ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट. हे चंद्रा मला चंद्राचा टोपलीवर प्रकाश दे. आय वॉन्ट टू शो सीड्स ऑफ मून साइड्स ऑफ द पाथ. आणि मला रस्त्याच्या दुतर्फा बाजूला हा चंद्राचा प्रकाश काय करायचा आहे, पेरायचा आहे, असं कवीनं या ठिकाणी सांगितलेलं आहे. दिस पोयम हॅज रिटन बाय सुनील शर्मा अँड ट्रान्सलेटेड फ्रॉम डोगरी लँग्वेज. कोणती? ट्रान्सलेटेड फ्रॉम डोंगरी लँग्वेज. लक्षात, आणि इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पोयम फॉर अवर सिलॅबस. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि या ठिकाणी शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील. आणि या ठिकाणी जर तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला पुढचा हिरवेचं नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळू शकतं. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.